तिथे घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आता अभिनेता सलमान खानचा जबाब नोंदवला जाणार आहे. साक्षीदार म्हणून सलमान खानचा हा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान पोलिसांच्या सुरक्षेवर सलमाननं नाराजी व्यक्त केल्याची देखील माहिती पुढे येते. अधिकचे अपडेट जाणून घ्यात. सूरज सावंत आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. सूरज, सलमानचा जबाब नोंदवला जाणार आहे, सोबतच सलमाननं देखील नाराजी व्यक्त केलेली आहे असं समजतंय पोलिसांच्या एकंदरीत सुरक्षेच्या बद्दल. काय अधिकचे अपडेट याबद्दल? दीपक, नक्कीच आपण पाहतोय की सलमान खान याच्या संदर्भात बिश्नोई गँगकडनं यापूर्वी देखील धमक्यांचं सत्र हे सुरू ठेवलं होतं. या देखील आधी त्याला मारण्याचा कट, त्याचबरोबर त्याच्या घराची पाहणी करण्यात आली होती आणि त्यानंतरच सरकारने त्याला वाय प्लसची सुरक्षाही देण्यात आली होती. मात्र सुरक्षा देऊन देखील जो गोळीबार त्याच्या घरावरती झालेला आहे त्याबाबत सलमान हा मानसिक तणावात होता. ज्यावेळी पोलीस त्याला भेटायला गेले होते, या संपूर्ण प्रकरणात सलमान खान हा त्यांच्या टार्गेटवर असल्यामुळे एक साक्षीदार म्हणून त्याचा जबाबदार नोंदवला जाणार असल्याची माहिती ही पोलिसांकडनं मिळत आहे. त्याचबरोबर आरोपींनी केलेल्या आतापर्यंतच्या एकूणच रेकीमध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी सलमान खान गेला होता त्या त्या ठिकाणी ही आरोपी गेले होते का याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे एकूणच पोलिसांच्या सुरक्षेवरती प्रश्न हा सलमान खानने उपस्थित केला होता. मात्र काल मुख्यमंत्र्यांनी सलमान खानला त्याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केलेली आहे. त्याचबरोबर सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची असल्याचं देखील ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे यापुढे सरकार नेमकं काय भूमिका घेते सलमानच्या सुरक्षेबाबत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. दीपक, सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.